गेली अनेक दशके अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारा अभिनेता लक्षा उर्फ लक्ष्मीकांत बेर्डे यांची आज 66वी जयंती। त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रत्येक रसिकाच्या मनात आजही घर करून कायम आहेत। लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक स्टार्ससह काम केलं आणि त्यात विशेष म्हणजे महेश कोठारे यांच्याबरोबर त्यांची जी ऑन स्क्रीन मस्ती आणि धम्माल जोडी होती ना, ती जरा जास्तच प्रेक्षकांना भावली होती। आजही या दोघांचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। मात्र या दोघांचा एक किस्सा आहे तो फार कमी लोकांना माहिती आहे, तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी महेश कोठारे यांच्या एका चित्रपटासाठी फक्त आणि फक्त 1 रुपये मानधन घेतलं होतं। हो, हे सारं काही आज आम्ही तुम्हाला या खास रिपोर्टमधून सांगणार आहोतच, पण त्याआधी आमच्या CNX फिल्मी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसंच तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हिंदी चित्रपट प्यार किए जा ह्याचा मराठी रिमेक महेश कोठारेंना करायचा होता। सिनेमाचं नाव होतं धूम धडाका। या सिनेमासाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केवळ 1 रुपया मानधन घेतलं होतं अशी चर्चा तेव्हा रंगली होती। खरं तर या सिनेमासाठी सर्व पात्रांची जुळणी झाली होती, पण हिंदीत मेहमूद यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी महेश कोठारे यांना तोडीचा कलाकार मिळतच नव्हता। पण त्याच दरम्यान महेश कोठारेंच्या आई आणि वडिलांचं एक नाटक ते सुरू होतं, ते म्हणजे झोपी गेलेला जागा झाला। या नाटकाचे हजारो प्रयोग झाले होते, मात्र अचानक या नाटकात काम करणारे बबन प्रभुणे यांचं निधन झालं आणि त्यांच्या जागी नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे यांची निवड झाली। महेश कोठारेंनी जेव्हा हे नाटक पाहिलं तेव्हा त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांची जी भूमिका होती ती इतकी आवडली की त्यांनी मेहमूदच्या भूमिकेसाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांची निवड केली। इंटरेस्टिंग ना? इंटरेस्टिंग पार्ट हा पण आहे की महेश कोठारेंच्या दिग्दर्शनाचा हा पहिला चित्रपट होता, त्यामुळे त्यांच्याकडे फारसे पैसेही नव्हते। त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी या चित्रपटाविषयी बोलणी केली, एक चर्चा झाली, या संदर्भात जी चर्चा केली त्यानंतर चित्रपटासाठी त्यांनी होकार मिळवला। होकार मिळाल्यानंतर महेश कोठारेंनी लगेचच खिशातून 1 रुपया काढला आणि तो लक्ष्मीकांत बेर्डे यांना दिला। होय, त्या फक्त 1 रुपयातच त्यांनी हा चित्रपट केला। त्या चित्रपटाचं नाव होतं धूमधडाका। या चित्रपटातून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली हे मात्र नक्की। त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केलं। महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकत्र झपाटलेला, माझा चकुला, धांगडधिंगा, पछाडलेला असे अनेक सुपरहिट पिक्चर दिले। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच CNX फिल्मी या यूट्यूब चॅनलच्या बेल आयकनवरती देखील क्लिक करायला विसरू नका। तसंच आणखीन कुठल्या स्टार्सचे अपडेट्स तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता। मराठी इंडस्ट्रीतील बातम्या, अपडेट्स आणि अशाच अजून काही इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी नक्की फॉलो करा CNX फिल्मी। कॅमेरामॅन आकाश जाधवसह ऐश्वर्या पेवाल, लोकमत, मुंबई।